राज्यातल्या नेतृत्व बदलाच्या हालचालींना दिल्लीत आलाय वेग. मुख्यमंत्री सोनिया गांधींच्या भेटीला नव्या नेतृत्वाबाबत चाचपणी सुरू असल्याची वरिष्ठ सूत्रांची विश्वसनीय माहिती. ही भाववाढ म्हणजे खूपच अतिशयोक्ती, त्यामुळे जर हे जर अच्छेदी नसतील तर आम्हाला नको येते असे अच्छेदी. रेल्वे मंत्री कुठले बस 6-6 महिने साठी येते आणि काय पण त्यांची मनमानी करते ते चुकीचे आहे. रेल्वे भाडेवाढी विरोधात प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष, तर भाडेवाढ मागे घ्या म्हणत विरोधकांची देशभरात निदर्शनं, पण मोदी सरकार करतंय भाडेवाढीचं समर्थन. 5000 भाव वाढलाय तसं आम्हाला परवडतच नाही. आमचे कस्टमर पण एवढे पगार वाढून देत नाही. आम्ही जरी 100 रुपये वाढवले कस्टमर मागं, तर कस्टमर बोलतो एवढं कशाला तुम्ही भाव वाढवताय. लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे दरवाढीचा सर्वाधिक फटका. मुंबईच्या डबेवाल्यांनाही झळ, मासिक पास दुपटीपेक्षाही महागला. कॅम्पाकोलावरची आजची कारवाई टळली, उद्या पुन्हा येणार अधिकारी. कामात अडथळा आणल्याच्या कारणासाठी पोलिसांनी केली आहे 90 रहिवाशांची यादी तयार. हे पतंगराव कदमांच्या समोर त्याला त्यांनी बेदम मारहाण केली, तर मग आता आर आर पाटील पतंगराव कदमांच्यावर किमान 307 तरी लावणार का, हा माझा प्रश्न मी आर आर पाटलांना विचारेन. सांगलीतल्या पलूसमधल्या आमसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांना मारहाण. वनमंत्री पतंगराव कदमांच्या समर्थकांवर आरोप. पतंगराव कदम यांच्यावर गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, राजू शेट्टींची मागणी. इराकमध्ये अपहरण झालेले 40 भारतीय मोसूलमध्ये सुरक्षित, त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची इराकच्या राजदूतांची माहिती. आणि आळंदीतल्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं पुण्यात आगमन. खासदार अनिल शिरोळे, महापौर चंचला कोंद्रेंनी केलं स्वागत. संगम ब्रिजवर हजारो पुणेकर भाविकांनी घेतलं दर्शन.